डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 13 एप्रिल रोजी काढलेल्या मिरवणुकीत झालेल्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना व जखमी अवस्थेत असलेल्या तरुणांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. मयत कुटुंबियांना 5 लाख रुपये तर जखमी तरुणांना प्रत्येकी 50,000 मदत जाहीर करण्यात आली. आज शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांनी विरारच्या मयत तरुण रुपेश सुर्वे याच्या घरी भेट दिले आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत यावेळी त्यांनी कुटुंबियांना सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर, बोईसरचे उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंग, पालघर लोकसभेचे समन्वयक नवीन दुबे, तालुका प्रमुख सुदेश चौधरे, वसईचे उपजिल्हाप्रमुख धनंजय मोहिते, नालासोपाराचे उपजिल्हाप्रमुख जितेंद्र शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मला वाटतं रुपेश सुर्वे आणि सुनील वाटतं आंबेडकर जयंतीनिमित्त 13 तारखेला रात्री एक मिरवणूक विभागातून चालली होती. त्याच्यामध्ये मिरवणूक संपून मराठा हे लोक निघत असताना या गाडीच्या याच्या खांबा लागून इलेक्ट्रिकच्या त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि स्फोटमध्ये 2 मुलं रुपेश आणि दोघे जण आउट झालेले आहेत. त्याच्यामध्ये 5 लोक इंजर्ड आहेत. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी आता स्वतःच मला सकाळी फोन करून सांगितलं की स्वतः जाऊन भेट करून त्यांच्या झालेल्या रुपेश आणि यांना 5 लाख रुपये व मुख्यमंत्री जाहीर केलेले आहेत आणि जे एन्जॉयड आहेत त्यांना 50,000 रुपयाची घोषणा केलेली आहे. त्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही स्वतः आता इथे आलेलो आहे. व्हिजिट घेतलेली आहे, त्यांची भेट पण सुरू त्यांची घेतली, आईची भेट घेतली, त्यांचे बंधू पण इथे सर्व आहेत, त्यांची फॅमिली आहेत आणि त्याच्या माध्यमातून भेट घेऊन आम्ही काही मदत लागत असेल ती आम्ही पूर्ण करण्याचा आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे होईल सर्व आश्वासन.